नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आता बसचा संप झाला होता तेव्हा कुठे जायला यायला मिळत नव्हते ज्यांच्याकडे प्रायव्हेट गाड्या होत्या ते स्वतः येत होते आणि लॉकडाऊनमध्ये जाण्या येण्याला बंदी आली होती म्हणजे आपल्याला लक्षात येते की वाहतुकीचं किती महत्त्व वा आहे जर बसेस नसल्या जाण्या येण्यासाठी गाड्या नस नसल्या तर आपल्याला कुणाला भेटता येणार नाही कार्यक्रमांना जाता येणार नाही नुसतं गावातल्या गावात जायचं असलं तरी आपल्याला सायकलने केलं तर आपण पटकन जातो अशाच पद्धतीने वेगवेगळी वेग वाहनं वेगवेगळ्या ठिकाणी वेग वापरली जातात जसं आपल्याला पृथ्वीपासून लांब जायचं असेल अवकाशात उपग्रह सोडायचे असतील दुसऱ्या देशात जायचं असेल तर कोणती वाहने वापरली जातात कशाचा वापर होतो तर अशा वाहतुकीच्या प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत पुन्हा आपल्याला जर आपल्या लांबच्या मावशीशी बोलायचं असेल दूरवर राहणाऱ्या मामाशी बोलायचं असेल तर आपण कशाचा वापर करतो मोबाईल फोनचा बरोबर तर हा एक संपर्क एक प्रकार झाला मोबाईल तर अशी संपर्काची पण अनेक माध्यम आहेत संदेश मोहन म्हणतो आपण त्याला तर पूर्वीच्या काळी संदेश कोणत्या पद्धती होत्या आता कोणत्या पद्धती आहेत आणि आता कशा विकसित झालेल्या आहेत यांचाही आपण या अभ्यास करणार आहोत अभ्यास करून करून आपल्याला कंटाळा येतो मग आपण खेळ खेळतो खेळूनही कंटाळा येतो मग आपल्याला गाणी पावीशी वाटतात आता तर टीव्ही टीव्ही पाहिजे तेवढे चॅनल्स आपल्याला असतात तर अशी विविध काळामध्ये विविध मनोरंजनाची साधने आहेत तर अशा मनोरंजनाची साधने कोणकोणती आहेत काळानुरूप त्यांच्यात कसा बदल झाला हे आपण आज पाहणार आहोत तर वाहतुकीची साधने संदेश वहनाची साधने आणि मनोरंजनाची साधने यांचा आपण आजच्या पाठात अभ्यास करणार आहोत चला तर मग पाठाची सुरुवात करूया